कळंबोळी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधी आंदोलन करण्यात आले। यावेळी अनोख्या पद्धतीने म्हणजेच केक कापून एप्रिल फूल आंदोलन करण्यात आले। एकच भूल कमल का फूल देशाला केले एप्रिल फूल अशी घोषणाबाजी करत आणि 8 वर्षे अच्छेदींचा भूलथापा देऊन भाजपने जनतेला एप्रिल फूल केल्याचा आरोप करत 1 एप्रिल हा एप्रिल फूल दिवस भाजपचा खोट्या विकासाचा वाढदिवस राष्ट्रवादीने साजरा केला। यावेळी विकासाचं काय झालं एप्रिल फूल, रोजगाराचं काय झालं एप्रिल फूल, 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं एप्रिल फूल अशी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध देखील व्यक्त करण्यात आला। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केक कापून निषेध नोंदवला। या केकवर एप्रिल फूल मोदी सरकारच्या विकासाचं असं लिहिण्यात आलं होतं। या अनोख्या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। 1 एप्रिलला असाच आंदोलन घेतलं होतं पेट्रोल पंपावर। आज सुद्धा आम्ही हे आंदोलन घेत आहोत या मोदी सरकारच्या निषेधाच्या विरुद्ध। जी काही महागाई झाली, गॅस वाढ झाले, पेट्रोल दरवाढी झाली, डिझेल दरवाढी झाली, सगळीकडे महागाईचा एकदम आग लागलेली आहे। आणि या शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, शेतकरी रस्त्यावर आले, सर्वसामान्य कामगार रस्त्यावर आलेत। हे परिचारिका असू दे नाही तर गव्हर्नमेंटचे राज्य शासनाचे कर्मचारी असू दे, आपण बघितलं असाल महिनाभरात सर्व रस्त्यावर आलेत आणि सरकारचा निषेध करतात। आज हा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीची मंडळी इथं जमलेले आहोत आणि यातर्फे आम्ही मेसेज देतोय का आम्ही या महागाईचा, या केंद्र सरकारचा निषेध करत आहोत।